तुम्ही ना जिओचे आपले जे टावर असतात ना ते टावर्स टावर्स ना त्या टावरचं पण एक काम घेतलेलं आहे मी हातामध्ये. तर याच्यासाठी मी केलेलं आहे की त्यांचं लोकेशन आहे भेटतं आपल्याला बरोबर. ते लोकेशन भेटल्यानंतर तिथं त्यांचे म्हणजे तुमचं जे घर आहे आणि तुमच्या घराचं मला लोकेशन भेटलेलं आहे तर मी तुमच्यासोबत डील करत असतो की तुमची जागा मला द्या आणि कंपनीला एक डिपॉझिट द्यावं लागत असतं आपल्याला. तर डिपॉझिट मी करेल जागा तुमची आणि जो काही रेट येतो आपला 50-50% पार्टनरशिपमध्ये राहील बरोबर. तर मी असे 2-3 डील केला पण काय झालं की मी डील केली लोकेशन आलं पण माझ्या अगोदरच तिथं कोणतरी म्हणजे सर्वे करण्यासाठी एक नाही भरपूर जण असतात आपली जागा करायचा प्रयत्न करतात. तर मग माझ्या अगोदरच तिथं फॉर्म गेलेले होते यार 2-3 झालं मला अडचणी भरपूर आणि मॅमने मला जर तुमच्या सतत जर अडचण येत असत तर त्यांनी मला एक उपाय दिलेला होता आणि लकीली काय झालं तो शनिवारचाच होता आणि आज शनिवार आणि ते मी सकाळी ती रेमेडीज मी कम्प्लीट करून टाकलेली आणि मी ते म्हणजे त्या सुरुवातच केली होती रेमेडीज तर पहिला मला फोन आला आणि सर ते काय झालं ते दोन भावांचे भांडणं झाले त्यांचं ते रिजेक्ट झालं म्हणे ते म्हणजे दोघं भाऊ असतील एक म्हणतो की मी जागा देणार नाही पण काहीतरी त्यांचं रेट होऊन भेटणार म्हणून ठीक आहे. आणि मग नंतर जो इंजिनियर होता तो इंजिनियर मला ज्याला मी तिथं घेऊन गेलो आणि त्यांना जागा दाखवली त्यांनी इथं परफेक्ट होऊन जाईल म्हणजे तुमचं काम ठीक आहे म्हणे. अजून एक आमचा एक वरचा एक इंजिनियर बी म्हणे तो सगळं सर्वे करेल सांगतो म्हणे म्हणलं कधी पण त्यांनी एक दोन दिवस होऊन जाईल. तर मी घरी येत नाही तर परत मला ज्यांना मी सोबत घेऊन त्याचा फोन आला अरे म्हणे आपला कधी इंजिनियर तिथं बस थांबलेला आहे म्हणे. अच्छा तर मी परत धावपळ करून मी तिथं गेलो इंजिनियर म्हणून इंजिनियर म्हणे हां ठीक आहे परफेक्ट म्हणे तुम्हाला आम्ही सांगायला पण सांगतो म्हणे आणि परत घरी येत नाही तर परत इंजिनियरचा फोन आला की तुमचं डन झालं म्हणे तुमचं आता आपण डायरेक्ट ॲग्रीमेंट करू म्हणे. म्हणजे आजच म्हणजे जी गोष्टीला 3-4 दिवस लागतात समजा जर डन झाल्यापासून तर मग इंजिनियरना सर्वे करणार त्यानंतर मग ती वरती पुण्याला पुण्याला पाठवणार ते डॉक्युमेंट आपलं सर सगळं आणि त्यानंतर मग पुण्याहून आपल्याला ओके ना त्याला 4-5 दिवस टाइम असतो पण ते आजच्या आजच सगळ्या गोष्टी होऊन गेल्या. म्हणजे तुम्ही माझे कपडे पाहत असत व्हाईट शर्ट माझं पूर्ण मळालं एवढं आज मी इतका फिरलो मी आज माझं पुढील देवळ आहे तिथे देवळाचा प्लॉट होता एका नावाचा तिथे लोकेशन दिलेलं होतं मी आज कमी कमी माझ्या 5-6 झाले आजच माझं पूर्ण डायरेक्ट आता ते ॲग्रीमेंट साठी तयार झालेली. त्यांना भीती होती की न्यूमरोलॉजीच्या एवढ्या रेमेडीज मी कशा करू. मी खूप सांगतो माझं म्हणजे एवढे माझ्या अगोदर पण व्हिडिओ घेतलेले मॅम मला खूप भारी आलेले कारण माझ्या बिझनेसमध्ये पण इतकी वाढ झालेली आहे ना. स्टार्टिंगला मी नव्हते केले मला असं अरे किती मोठे कसे होईल आणि होईल पण मग मी एक क्वेश्चन आहे मला की सांगितलं तर बरं सगळं बरं चांगलं बट मी किती दिवसांमध्ये कसं करणार आहे आणि विसरलो तर मग काय की सगळंच परत करायचं आहे नाही मग मी काय केलं होतं मी स्टार्ट केलं मी पहिले एक दोन केलं मग मला काय झालं रिझल्ट भेटत गेला मला इंटरेस्ट येत गेला मग मी काय केलं मग ते रोज सगळं उठलं की वाचतो मग मी एक डायरी केली गुरुवारचं काय आहे शुक्रवारचं काय सोमवारचं काय शनिवारचं काय ते लिहून झालं मग हळूहळू ते इतकं झालं की आता ती मला अशी रुटीन झाली की आणि एवढं आवडतं काहीच नाही त्याच्यामध्ये ते पुत्र बघायला भरपूर मोठं आहे ते पण रोजचे रुटीन सारखेच येते काहीच वेळ जाते त्याच्यामध्ये आणि मला ते आता असं पडलं की मला त्याच्या शो म्हणजे हे केल्या शो मला बाहेर पडतच नाही म्हणजे ती रुटीनच झालेली माझी आणि ते कंटिन्यू करतो आणि मला इतकं म्हणजे एवढा फरक झालेला आहे कमी कमी मला माझ्या बिझनेसमध्ये ना 40-50% ग्रोथ झालेली मी इथून मागची जर बघितलं आपण डॅशबोर्डमध्ये तर मला 40-50% खरंच ग्रोथ झालेली आणि मला खूप चांगलं आलं मी माझ्या पप्पाला त्याचं पण करून घेतलेलं अच्छा. आता तो माझा माऊस भाऊ आहे त्याची आई म्हणजे नाही असं काही होत नसेल तुम्ही माझ्या स्वतःच्या खर्च करून त्याला म्हणलं मी तुला चांगली जॉब लागली तुला जर त्यावेळेस तुम्हाला भरलेले पैसे तुम्हाला परत दे पण तू आता चल आता तुला शिकतोय तो करिअरला आहे पण म्हणलं आता मला कसं सिग्नेचर चेंज करायला त्याला मला खूप आवड गेलं नाव चेंज आहे करूचं आपण आपले डॉक्युमेंट भरपूर ठिकाणी गेलेले असतात ना बरोबर आपलं बिझनेस ठिकाण असतात म्हणून तुझं स्टार्टअप आहे मी तर उशीर झालो मला सांगणार कोण होतं तुझ्याकडं तर डायरेक्ट एक्सप्रेस वाला माणूस आहे की त्याला सगळं माहिती तू बघ त्याला मी सगळं आपण माझा डॅशबोर्ड बघ की तू मागचे डॅशबोर्ड बघ माझा आता तर डॅशबोर्ड बघ एवढं 3-4 महिन्याचा तोही रेडी झाला तर काही नाही काहीच अवघड नाही एकदम अवघड काहीच नाही सगळे हेच आहे पण तेच वाटतं सकाळची जी आपली दांडोटी चालू होऊन जाते कामाची.